मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थिटे पाटील या महिलेने केला आहे. पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी आपल्यावर केलेला अन्यायाचा पाडा वाचला आहे. या सगळ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. एक महिला अनगरकरांना थेट आव्हान दिले आहे, पण या महिलेने मोठ्या शक्तीच्या विरोधात आता बंड पुकारले असून पोलीस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही असा आक्रोश करीत उज्ज्वला थिटे यांनी मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले आहेत. पोलीस सहकार्य करीत नाहीत म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लक्षवेधी लावणार होते, पण राजन पाटील आपल्याला राजकारणात मदत करीत आहेत म्हणून जिल्ह्यातील एका महिला नेत्याने ते होऊ दिले नाही असा आरोप देखील केला गेला आहे. यावरून याबाबत उज्ज्वला थिटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली. नमस्कार, मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील. मी गेले अनगरची रहिवासी आहे. माझं सासर अनगर आहे आणि माहेर सोलापूर आहे. माझे सासरे 42 वर्ष अनगरचे पोलीस पाटील होते. मी त्यांची सुनबाई आहे आणि माझ्या घराण्याला पण पाटीलकीचा वारसा आहे. आणि आता गेली 22 वर्ष मी तिथले आहे आणि राजन पाटील यांना मी पूर्वीपासून मानत होतो, पण आता काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्यांचे काहीतरी उपकार आमच्यावर होते. पण एक घटना अशी घडलेली आहे की आम्ही त्यांच्या पूर्णपणे अपोजिटवर झालेलो आहोत. आम्हाला माहिती ते आम्हाला काहीही घातपात करू शकतात, आम्हाला काही दखा फटका करू शकतात, पण आम्ही तरी न्यायाने आणि जिद्दीने आम्ही मराठा समाजाचे आहोत आणि मराठा समाजाच्या साजेश शोभेल असं मी आणि माझा मुलगा शंभूराजांना स्मरून आम्ही आता ह्या लढ्यामध्ये उतरलेलो आहोत. राजन पाटील यांनी फक्त आणि फक्त गेली वर्ष माझा आणि माझ्या मुलावर, त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे, माझ्या मुलावर अन्याय केलेला आहे. फक्त शिवजयंतीचं एक निमित्त काय झालं, मी त्यांना वडील मानत होते की मी त्यांना शत्रू मानायला लागले, एवढं माझं एक आता एक प्रकार तसा घडलेला आहे. फक्त शिवजयंतीमध्ये खांद्यावर उचलून घेतलं, भावी नगरसेवक म्हणून कुणीतरी बोललं गेलं, ते त्यांचा इगो त्यात हर्ट झाला, त्यामुळे त्यांनी माझ्या मुलावर खोटी इतर समाज अंगावर टाकून त्यांनी माझ्या मुलावर खोटी ॲट्रॉसिटी केली. त्याच्या शाळेच्या दाखल्यानंतर असा ॲट्रॉसिटीचा शेरा टाकला, ज्युव्हेनाइल कोर्टाकडे आम्ही हे दाखवला, तर त्यांनी सांगितलं की हा खोटा टाकलेला शेरा जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याच्याविरुद्ध तुम्ही हायकोर्टात केस लढू शकता, त्यांच्या शाळेचं ग्रँट रद्द करू शकता. पण मी दगावची रहिवासी आहे, जवळजवळ त्या शाळेमध्ये 1500 ते 1800 विद्यार्थी आहेत. माझ्या एकामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी आजपर्यंत केस टाकलेली नाहीये. आणि मी हे बालहक्क आयोगामध्ये गेले तर त्यांनी शिक्षणाधिकारीला सांगितलं, शिक्षणाधिकारी आज उद्या बघू म्हणून त्यांनी आत्तापर्यंत मीटिंग ठरवली नाही. मध्ये मीटिंग ठरवली तर ते म्हणतात आता दाखला आम्ही रिक्त करून देतो, म्हणजे त्यांना तो रिक्त आपण गुन्हा केलेला आहे ते मान्य झालंय, बरं रिक्त दाखला करून गेला. म्हणून माझ्या मुलाची आता मेंटॅलिटी राहिलेली नाही, तो म्हणतो मला शाळा आता शिकायची नाही, मी गुन्हेगार नव्हतो, मला गुन्हेगार बनवायला लागलात तुम्ही, आता मला शाळा शिकायची नाही. तर माझ्या मुलाला तुम्ही त्याचं फ्युचरच्या शिक्षणासाठी आणि तो जो काय म्हणतो तो करण्यासाठी तुम्ही त्याची नुकसान भरपाई ही द्यायलाच हवी. माझ्या मुलाचा तो पहिली दुसरीत नव्हता, तो 12वीत होता, त्याचं ते शैक्षणिक वर्ष पूर्णपणे तुम्ही तुमचे माणसं पाठवत होता. मी माझा मुलगा गायब केला, 2-3 महिने माझा मुलगा माझ्यापासून लांब होता, पुन्हा तुम्ही मुलगा घेऊन या म्हणला, इतर समाजाची माणसं तुम्ही माझ्या घरावर आणली, कुणीही तुमची तक्रार घेत नाही. मग मी प्रत्येक वेळेस तुमचे येऊन तिथं पाय धरलेले होते, तरी तुम्हाला माझ्यावर काहीही दया आलेली नाही. प्रत्येक तुमची माणसं यायची 4 दिवसाला 8 दिवसाला माझ्या शेतामध्ये, त्यांनी नुकसान केलंय, मोटरी उचलून नेलेल्या आहेत, तुम्ही वाटेकरीचं बिल माझं कापलेलं आहे, माझ्या वाटेकऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत की तुम्ही शेती करू नका. पूर्णपणे राजन पाटील तुम्ही राजन पाटील यांनी माझ्या घरामध्ये एक वस्तूही ठेवली नाही, दरोडा टाकलेला आहे. दरोड्याचे केस प्रकरणी मी पोलीस स्टेशनला 12-12 तास 6-7 तास 7-7 तास बसले, त्यांच्या विरुद्ध केसेस केल्या, तर पूर्ण त्यांनी केसेस त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केलाय. एप्रिल मे जून असे 3 महिन्याचे CCTVचे फुटेज पण गायब केलेत. मी माहिती अधिकाराखाली ते पूर्णपणे मागितलं, त्यांनी पूर्ण सगळ्या माझी पूर्ण केसेस अफायनल पोलीस स्टेशननेही करून दिलेली आहे. 6 महिन्याच्या आतमध्ये अफायनल झाली. माझ्यापाशी प्रत्येक वस्तूच्या पावत्या होत्या, प्रत्येक वस्तूच्या माझ्यापाशी सगळे डिटेल होते, तर मला विचारण्यात देखील आलेलं नाही. शाळेला म्हणते पोराच्या गुन्ह्यावर का तुम्ही दाखला टाकला, मी माहिती अधिकाऱ्याखाली विचारलं तर ते म्हणतात आम्हाला पोलीस स्टेशननं सांगितलं. पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही असा गुन्हा कधीही कुणावर टाकू शकत नाही, तर त्यांना पूर्णपणे पोलीस स्टेशन हे असं सपोर्ट करत आहे. हे DYSP अमोल भारती, PI विनोद घुगे आणि API राजकुमार डुंगे 2023 साली ते सगळे त्या पदावर कार्यरत होते, ह्या तिघांनी मिळून राजन पाटील यांना पाठीशी घातलेलं आहे. माझ्या घरात एक वस्तू त्यांनी ठेवलेली नाही, या पूर्ण अन्याय केलेला आहे. तर त्यांनी मला पूर्ण त्यांना खतपाणी त्यांच्याच पूर्ण ह्याला खतपाणी घालत राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ऊस बिल माझं कट केलेलं आहे, साखर संकुलाकडे पळत होते, सहकार आयुक्तांकडे पळत होते, आज देऊ उद्या देऊ म्हणत होते. आज मला पूर्ण हे
पूर्ण सोलापूर जिल्ह्याला सहकार खात्याला मला सांगायचंय, वळसे पाटील साहेब मी तुमच्याकडेही येऊन गेले, मी तुम्हालाही सांगितलं की माझं असं असं अनधिकृतपणे बिल कट केलंय, तुम्ही माझ्यासमोर त्यांना फोन लावला, मॅडम तुम्ही जावा तुमचं बिल जमा होईल, त्यांनी फक्त माझ्या वाटेकऱ्यांचं अर्ध बिल जमा केलं. आज तुमच्या नियमात सहकार मंत्री साहेब बसत असेल तर सांगा ही सोलापूर जिल्ह्यातल्या डीसीसी बँकेला आतापर्यंत डब घ्यायला कुणी आणलेलं आहे? हे पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 17 संचालक लोकांनी 1170 कोटीचे तिथे थकबाकी केलेले. स्वतः त्यात राजन पाटीलची थकबाकी 4.54 कोटी आहे. तर त्याच्यावर तुम्ही काहीही आक्षेप घेत नाही आणि माझ्या 12 लाख रुपयासाठी फक्त माझ्या वाटेकऱ्यांच्या नावावर असलेली बिलं तुम्ही जमा केली म्हणजे मी जगायचं कसं? आणि मी तिथं पाठपुरावा करायला आल्यानंतर वाटेकरींचं बिल जमा केलं आणि मला गेल्या वर्षीपासून उपाशी बसवण्यात आले आणि मी तुमच्यापाशी आलेलं समजलं म्हणून त्यांनी आता सध्या या वर्षीचं माझं एका ठिकाणीचं 50 टनाचं आणि एका ठिकाणीचं 100 टनाचं असं त्यांनी ऊस बिल माझं जमा केलेलं आहे. गेल्या वर्षीचं हे डिटेल आहे साखर पूर्ण माझ्या वाटेकऱ्यांचे, फक्त हे अंडरलाईन केलेले आहे ते फक्त वाटेकऱ्यांची बिलं त्यांनी कट करून दिलेली आहेत. ही पूर्णपणे त्यांनी हे अनधिकृतपणे केलेलं आहे. त्यांचं मग माझं सहकार मंत्री साहेब तुम्ही बँकचे CEO प्रशासक बँक इन्स्पेक्टर शाखाधिकारी आणि गट सचिव यांच्यावर तुम्ही कायदेशीरपणे कारवाई करा. देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्हाला म्हणते की ह्या पूर्ण तुम्ही केसमध्ये आज अजिबात तुमचे पोलीस प्रशासन मला कुणीही सहकार्य केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही ते SP DYSP अमोल भारती आणि विनोद घुगे आणि राजकुमार डुंगे यांना प्रत्येकांना तुम्ही नोटिसा काढा आणि त्यांना विचारणा करा. नाहीतर मी धरंगे भाऊसोबत आता मी आंदोलनाला बसायचं माझं ठरलेलंच आहे आणि तुम्ही कुणीही माझं प्रत्येक ठिकाणी पळते कुणी न्याय घेईना म्हणून मी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी विजय वडेट्टीवार साहेबांची भेट घेतली. ते म्हणले आज प्रश्न लव उद्या प्रश्न लव, पुन्हा मी पाठपुरावा केला तर मला असं सांगण्यात आलं की कोणीतरी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी सांगितलं त्यांना की बाबा इन फ्युचरमध्ये आपल्याला राजन पाटील यांचा सपोर्ट होऊ शकतो. मग त्याने माझी ती लक्षवेधी न्यूज का लावली कशासाठी लावली नाही ते काय मला माहीत नाही आहे. तेही मी आशा सोडली म्हणलं आता आपलं कुणीही नाही आहे. मानवी हक्क आयोगात गेले तर मानवी हक्क आयोगाच्या मला नोटिसा त्यांच्या चालू झालेल्या आहेत. मी दर महिन्याच्या हेअरिंगला तिथे जाते, तिथेही आता नाही भेटतो की नाही मला काय माहीत नाही कारण प्रत्येक ठिकाणी पळते तर ह्यांनी ह्यांचा सत्ता पॉवर पैसा प्रत्येकाचा वापर करत आहेत. त्यामुळे मी आता जाऊ कुणाकडे आणि मी करू काय हे मला कळलेलं नाही आहे. आणि फक्त सर्व प्रकरणामुळे आपल्या कुटुंबावरती काय खूप अन्याय झालेला आहे. मला माझं राहतं गाव सोडावं लागलेलं आहे, माझी 28 एकर शेती सोडावी लागले, माझे वाटेकरी दबकून आहे. त्यांनी त्यांचा कांद्याचा टेम्पो जात आहे तर त्यांना भीती वाटते की बाबा कोणतरी अडवेल का, उसाचा ट्रॅक्टर जातो तर बाबा कोण पंक्चर करेल का. माझे वाटेकरी रात्री अप्रत्री रात्री 11 वाजता तुम्ही प्रशासन आजी भूमिका इतकीच आहे की शाळा म्हणते आम्हाला ते गुन्हा टाकायला लावला, ते पोलीस स्टेशनला लावला, पोलीस स्टेशनला सांगितले आमच्याकडे आवक नंबर नाही आहे जावक नंबर नाही आहे. त्यांनी परस्पर बाय हँड विनोद घुगे साहेबांनी काहीतरी कफलत करून ठेवलेले आहेत, रजिस्टर मध्ये कुठेही नोंद नाही आहे. असा हा राजन पाटील माणूस, हा पूर्ण मोहोळ पोलीस प्रशासन, हा पूर्ण मोहोळ पोलीस प्रशासन राजन पाटील यांच्या अंडर मध्ये आहे. मध्येही एक प्रकरण घडलेलं होतं तर त्यावेळेस CCTV फुटेज मिटवले गेलेले आहे. तेव्हाही एका लेडीचं काहीतरी मॅटर झाला तर त्या महिलेला मांडवलीचा अड्डा मोहोळ पोलीस स्टेशन हे झालेलं आहे. ती महिला 16-17 तास काहीतरी बसली, 19 पेजेस तिचं लिखाण झालं, तिची मांडवली काहीतरी कोटीमध्ये लाखामध्ये करण्यात आली, ती बाई पहाटे उठून पैसे वगैरे घेऊन गेली आणि मग असा मोहोळ पोलीस स्टेशनचा पूर्ण आणि मग असा मोहोळ पोलीस स्टेशनचा पूर्ण मांडवलीचा अड्डा बनलेला आहे. शेवटी 19 पानाचं जे होतं लेटर त्या लेडीजचं झालेलं ते दुसऱ्या दिवशी डस्टबिन मध्ये गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आज एक सांगते की पोलीस प्रशासनावर तुमचा वचक असला पाहिजे, जरा डोळे उघडून बघा की तुमच्या राज्यामध्ये काय घडतंय. त्यामुळे तुम्ही प्रशासनावरती कुठल्या आधारे तुम्ही आरोप केले? मी स्वतः तिथे 22 वर्षाची रहिवासी आहे अनगरची आणि मी मोहोळला 4 दिवसाला 8 दिवसाला बँकेत काम असतात काही असतात. मी तिथे आता स्वतः 12-12 तास 13-13 तास बसलेली आहे, 5-5-6-6 तास बसलेली आहे प्रशासनावर. तिथं मी असं आक्षेप घेणं चुकीचं आहे पण जे डोळ्याने पाहिलं मी ते सांगते. मी कुठल्याही राजकारणातली बाई नाही आहे, मला कुठल्याही राजकारणातल्या लोकांचा सपोर्ट नाही आहे. मी कुठलाही राजकीय आता ह्यांनी काय काय म्हणतील, ह्यांना कोणी जर विधान परिषदेची इलेक्शन चालू झाले ह्या मॅडमला कुणीतरी त्यांचे अपोजिटर आहेत त्यांनी शिकवायला लागले असतील बोलायला लागले. तर मी गर्व फक्त भारताची एक नागरिक आहे, सर्वसामान्य महिला आहे, शेतकरी महिला आहे आणि मी बघा सर्वसामान्य गृहिणी आहे. मला कुठल्याही राजकीय लोकांच्या मी कुठल्याच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, मी कुणाला कोणी शिकवत नाही. शेवटी एक आई उठलेली आहे, एक आईला तिचा मुलगा हा जगामध्ये सगळ्यात प्रिय आहे आणि मी फक्त माझ्या मुलासाठी लढण्यासाठी उतरले. आता बच्चू भाऊंनी मला शब्द दिलाय ताई हा झालेला अन्याय, मी तुमच्यासोबत आहे, असंख्य महिला घेऊन येतो, थाळीनाल आंदोलन आपण करूया. एवढं आषाढी वारी माझ्या पांडुरंगाची झाली की आम्ही लवकरच तो थाळीनाल आंदोलन, तोपर्यंत ह्यांनी गुन्हा दाखल केला आहे तिघा बापलेकावर आणि आणण्यासाठीदारावर. तसं मी SP CP आणि कलेक्टरांना लेटर दिलेले आहेत, त्यांनी जो गुन्हा नाही नोंद केला. तर वारी झाल्यानंतर मी पूर्णपणे मराठा समाजाच्या जनांके भाऊंना आज विनंती केलेली आहे की एक बहीण आज तुम्हाला साथ घालते, तिच्या
मुलासाठी तिच्या तुमच्या मी तुमच्या ह्या बच्चासाठी तुम्ही आज आमचा प्रश्न उपस्थित करा. मी असं कितीतरी विधवा महिला आहेत की एक एकटा आपला मुलगा घेऊन त्या राहतात की त्यांना कसे कसे हे राजकारणी काय आणि कसं बोलतात आणि कशी वागणूक देतात हे तुमच्या मार्फत जरांगे भाऊ मी आज सांगू इच्छिते समाजाला. मी तुमच्यासोबत पूर्णपणे येणार आहे. तुम्ही फक्त एक बहीण म्हणून माझ्या मुलाचा आणि माझा विचार करा. नमस्कार, मी जयवंत महादेव थेटे पाटील, राहणार अनगर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी अनगर येथे राहत आहे. माझं वय आत्ता सध्याला 20 आहे आणि मी एवढंच मीडियावर सांगू शकतो की अनगरमध्ये एवढी हुकुमशाही आणि एवढी दहशत वगैरे आहे की राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही मुलं त्यांचंच सगळं तिथं वर्चस्व चालतं वगैरे. त्यांच्याशिवाय काही मात्र तिथलं काडी मात्र हलत नाही. आज अनगर येथे 25,000 लोकसंख्येचं गाव असून अनगर येथे एक पोलीस चौकी नाही. त्या पोलीस चौकी नसलेल्या कारणामुळेच हे माझ्यावरती सगळे गुन्हे घडले, खोटे कारण ॲट्रॅसिटी टाकली माझ्यावरती. अनगरमध्ये शिवजयंतीला मी नाचायला गेलो असत्या कारणाने मला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेतल्यानंतर मी अनगरमध्ये अशी प्रथा आहे, राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाच फक्त खांद्यावरती लग्न सोहळा असू द्या, जयंती असू द्या, कोणता उत्सव असू द्या, त्यांनाच उचलून घ्यायची प्रथा आहे. फक्त मला माझ्या भाऊकीतल्या मुलांनी उचलून घेतलं आणि अजिंक्य राणांचा एवढा विगो हार्ट झाला की हा कोण लागून गेला, ह्याला का उचलून घेतलं, ह्याला गावातली प्रथा माहीत नाही का, करत नाही का, ह्याला म्हणले जावा म्हणले, ह्याला मारा म्हणले. मग मला तिथले त्यांच्या भाऊकीतल्या मुलांनी आले तिथं माझ्यावरती मारहाण केली आणि मारहाण करून पण ते लोक गप बसले नाही. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी ह्याच्या दुसऱ्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं की असं असं जावा आणि ह्याच्यावरती ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल करा. आणि 21/2/2023 रोजी माझा 12वीचा फर्स्ट पेपर होता, त्या दिवशी माझ्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केला. हां, ते गुन्हा दाखल केल्यानंतर पण मी 21 फेब्रुवारी रोजी पेपरला गेलो होतो सकाळी 10 वाजता कॉलेजमध्ये. तर तिथं पेपर लिहित असताना ते लोक गुन्हा दाखल करून येऊन पण कॉलेजच्या बाहेर थांबले होते की ह्याला मारायचं आहे, करायचं आहे, ह्याला मारल्याशिवाय सोडायचं नाही, ह्याला लय माझा लय असं आहे तसं आहे, हे असं म्हणले. आणि कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर मी तिथून फरार झालो. मला शेवटी गाव सोडून जावं लागलं तिथून, कारण ह्यांची हुकुमशाही दहशत एवढी आहे की काही तिथं सर्वसामान्य माणूस ते आवाज उठवू शकत नाही आणि बोलूही शकत. दाखल्यावरती यांनी ऍक्ट टाकला आहे मुलावरती 21/2/2023 रोजी ॲट्रॅसिटी गुन्हा दाखल आहे. आज त्यात दाखल्यावरती टाकलेल्या गुन्ह्यामुळं मला एकही कॉलेज ॲडमिशन देत नाही. मला 10वीमध्ये 86% मार्क आहेत, तरी पण मला 12वीचा दाखला बघून मला कोणतेही कॉलेज एकही ॲडमिशन देत नाही. प्रत्येक म्हणते तू गुन्हेगार, प्रत्येक शिक्षक स्टाफ म्हणतो की तू गुन्हेगार आहे, तुला ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये भेटू शकत नाही, असले विद्यार्थी इथे चालत नाहीत. तिथून त्या कॉलेजमधून मी मान खाली करून यावं लागते. आता मुळात म्हणजे मला एकतर त्यांनी माझा दाखला रिक्त करून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे आणि माझ्या कॉलेजची जे काय माझे 2 वर्ष झालेले असेल ती माझी नुकसान भरपाई त्यांनी द्यावी, मी त्यांना एवढीच विनंती करतो.